बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या जातनिहाय जनगणनेवरून देशातील राजकारण खळून निघालं होतं त्याचबरोबर हे प्रकरण सुरुवातीला उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात देखील गेलं होतं मात्र अखेर ही जनगणना पार पडली त्याचबरोबर आता तिची आकडेवारी देखील जाहीर करण्यात आली आहे सुरुवातीला पाहूयात जातनिहाय जनगणना म्हणजे काय भारतामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते यामुळे सरकारला विविध घटकांची लोकसंख्या लक्षात येते आणि त्या त्या घटकांसाठी विविध योजना तयार करण्यासाठी मदत होते आणि याच जनगणनेमध्ये लोकांची जात देखील विचारली जाते जिला जातनिहाय जनगणना म्हटलं जातं यामुळे लोकांच्या लोकसंख्येबरोबरच त्यांची जात कोणती आहे किंवा कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची देखील माहिती समोर येते तर जनगणना किंवा जातनिहाय जनगणना याचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला देशामध्ये ब्रिटिश राजवट असताना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करण्यात आली होती आणि त्यानंतर देशामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची पद्धत सुरू झाली मात्र जातनिहाय जनगणनेची शेवटची आकडेवारी ही एकोणावीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये समोर आली होती त्यानंतर एकोणवीसशे एक्केचाळीस मध्ये देखील जातनिहाय जनगणना करण्यात आली मात्र तिची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती त्याचबरोबर एकोणवीसशे एक्केचाळीस पासून केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचीच जातनिहाय जनगणना केली जाते मात्र इतर जातींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना केली जात नाही आता केवळ धर्मांची जनगणना समोर येते आता पाहूयात नुकतीच बिहारमध्ये झालेली जातनिहाय जनगणना कशी केली गेली बिहारमध्ये झालेली जातनिहाय जनगणना ही दोन टप्प्यात करण्यात आली त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये परिसरातील घरं आणि त्यांच्या कुटुंब प्रमुखांच्या नोंदी घेण्यात आल्या त्याचबरोबर यावेळी घरांना क्रमांक देखील देण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकांची वैयक्तिक त्याचबरोबर शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक माहिती घेण्यात आली यामध्ये बिहारच्या सामान्य प्रशासनावर या जनगणनेची जबाबदारी देण्यात आली होती आता पाहूया जातनिहाय जनगणनेचे फायदे किंवा तोटे काय आहेत जातनिहाय जनगणनेचे फायदे किंवा तोटे यामध्ये विविध लोकांची विविध मतमतांतर आहेत यामध्ये काहींचं म्हणणं असं आहे की देशातील लोकांच्या जातींचं मागासले पण यावरून लक्षात येईल त्यामुळे जातनिहाय जनगणना झाल्यास संबंधित जातींचं मागासलेपण समोर आल्याने त्यांना आरक्षण देऊन सशक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर जातनिहाय जनगणना झाल्यास लोकांची जातीनुसार शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक स्थिती समोर येईल त्यामुळे विविध उपाययोजना करण्यास किंवा योजना राबवण्यास मदत देखील होईल तर याच जातनिहाय जनगणनेचे तोटे असल्याचं देखील अनेकांचं मत आहे तर जातनिहाय जनगणनेचे तोटे आहेत असं म्हणणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की जातनिहाय जनगणनेमुळे लोकांना त्यांच्या जातीची संख्या कळेल त्यांना लक्षात येईल की आपल्या जातीची संख्या कमी आहे त्यामुळे कुटुंब नियोजनाचं प्रमाण कमी होऊन लोकसंख्या वाढीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर जातनिहाय लोकसंख्या समोर आल्यानंतर देशातील सामाजिक संतुलन बिघडेल लोकांचा एकमेकांविषयीचा द्वेष वाढेल आणि यामुळेच एकोणावीसशे एकावन्न साली तत्कालीन गृहमंत्री असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी जातनिहाय जनगणना करण्यास विरोध केला होता तसेच या जातनिहाय जनगणनेवर राजकीय देखील अवलंबून आहेत ती म्हणजे जेव्हा काँग्रेस सत्तेत होता त्यावेळी भाजपने जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती मात्र आता जे भाजप सत्तेत आहे ते मात्र या जातनिहाय जनगणनेपासून दूर ते ते जात आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहेत तेथील स्थानिक आणि जातनिहाय राजकारणात प्रबळ आहेत आणि अशातच जातनिहाय जनगणना केल्यास संबंधित राज्यांमधील लोक धर्मावर मतदान करण्याऐवजी जातीमध्ये विखुरले जातील आणि ते संबंधित प्रादेशिक पक्षाला आपापल्या जातींच्या आधारावर मतदान करतील याचा तोटा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला देखील होऊ शकतो आता पाहूयात बिहारमध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेमुळे दोन हजार चोवीस मध्ये कोणती जात, जात गेम चेंजर ठरू शकते यासाठी दोन हजार पाच मध्ये नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत केलेली खेळी आठवली तर तेव्हा ज्याप्रमाणे नितीश कुमारांनी मागासलेल्या वर्गाचं दोन वर्गांमध्ये वर्गीकरण केलं होतं त्यावेळी ते त्यांनी महादलित आणि अतिमागासलेले लोक असं मागासलेल्या वर्गाचं दोन वर्गांमध्ये वर्गीकरण करून अतिमागासलेल्या लोकांना आपली वोट बँक बनवलं होतं त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या बिहारमधील जातनिहाय जनगणनेमुळे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा दोन हजार पाच नितीश कुमारांचा निर्णय योग्य ठरण्याची शक्यता आहे कारण नुकत्याच झालेल्या जातनिहाय जनगणनेमध्ये नितीश कुमारांची वोट बँक असलेल्या अतिमागासलेल्या वर्गाची संख्या जास्त आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमध्ये हा अतिमागासलेला वर्ग गेम चेंजर ठरणार असल्याचं अंदाज व्यक्त केले जात आहेत तर नितीश कुमार यांच्या सरकारने या जातनिहाय जनगणनेमध्ये तब्बल दोनशे पंधरा जातींची आकडेवारी जाहीर केली आहे या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुस्लिम समाजाची संख्या सतरा पॉईंट सत्तर टक्के आहे त्याचबरोबर यादव चौदा पॉईंट सव्वीस टक्के कुर्मी दोन पॉईंट सत्त्याऐंशी टक्के कुशवाह चार पॉईंट एकवीस टक्के ब्राह्मण तीन पॉईंट पासष्ट टक्के भूमिहार दोन पॉईंट शहाऐंशी टक्के राजपूत तीन पॉईंट पंचेचाळीस टक्के मुशार तीन पॉईंट आठ टक्के मल्लाह दोन पॉईंट साठ टक्के व्यापारी दोन पॉईंट एकतीस टक्के तर कायस्थ हे शून्य पॉईंट साठ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे मंडळी ही जातनिहाय जनगणनेची खेळी बिहारमध्ये नितीश कुमारांना कितपत फायदेशीर ठरणार त्याचबरोबर इतर राज्यात देखील अशी जनगणना झाल्यास कोणता पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद